नमस्कार मी मधुरा झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हेतगुच या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत समूह शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या आविश्या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील समूह सचिन राणे विषयाकडे वळण्यापूर्वी मी सचिन सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार सचिन राणे यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास सचिन सरांनी एमबीए आणि डीएमएस केलंय गेल्या तेरा वर्षांपेक्षा अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत दादर आणि ठाणे इथे सचिन सर नियमित समोहन प्रशिक्षण कार्यशाळा घेतात तर ठाणे इथे त्यांचं संबोधन उपचार केंद्र असून अनेक मानसिक आजारांवर ते यशस्वी उपचारही करतात तसंच सचिन सरांनी तब्बल तेराशे पेक्षा अधिक स्टेज शो देखील केले आहेत सचिन सरांना त्यांच्या एकूणच योगदानाबद्दल कोकणरत्न भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलंय तसंच संबोधन शास्त्रातील अनमोल रत्न पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आलाय आतापर्यंत त्यांनी लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार केले अचानकपणे येणारे नैराश्य मनात सतत नकारात्मक विचार एकाग्रता वाईट व्यसन विविध मानसिक आजारांवर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत तेव्हा या विषयाबद्दल तुम्हालाही काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया सर पुन्हा एकदा स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपण संमोहन बोलणारच आहोत मात्र समूह शास्त्र शिकल्यानंतर आपण दुसऱ्यांवरती दुसऱ्यांना देखील संमोहित करू शकतो का ह्याबद्दल सांगाल <laughs> बऱ्याच लोकांचा हा प्रश्न असतो मग तर त्यामागे प्रत्येकाचं कारण वेगवेगळं असतं बरेचसे पालक असतात की माझा मुलगा सर सुट्टी नाही आहे ऑफिसला आहे किंवा शाळेमध्ये कॉलेजमध्ये क्लास आहे पण त्याच्यामध्ये मुलग्र मला बदल करायचा त्याच्याची एकाग्रता कमी आहे त्याची स्मरणशक्ती कमी आहे त्याच्यामध्ये एकलकोंडे स्वभाव आहे तो कोणामध्ये मिक्स होत नाही आहे पण इथे आणण्यासाठी तुमच्या आमच्याकडे वेळ नाही आहे समजा कारण तो आता दहावीलाच आहे क्लास चालू आहेत आणि कमीत कमी तीन दिवस उपचारांसाठी वगैरे लागतात किंवा समोर कार्यशाळा जे आठ दिवसांची असते मग हे पालक काय करतात हां मला सर वेळ आहे आणि कार्यशाळा संध्याकाळच्या वेळ असतात त्यामुळे हे आई वडील वगैरे शिकतात आणि मग त्यांना त्या कार्यशाळेमध्ये आठ दिवसांचं संबोधन प्रशिक्षणामध्ये शिकवलं जातं की इच्छा प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही विश्वासात घेतल्यानंतर कुठलीही व्यक्ती तुम्हाला अवस्थेत जाते आणि अवस्थेत गेल्यानंतर मुलांना कुठल्या सूचना द्यायच्या वरिष्ठांना म्हणजे मोठ्या व्यक्तींना कुठल्या द्यायच्या म्हणजे त्याचा एक पद्धत आहे सूचना आणि ऑर्डर सूचना या आज्ञा स्वरूप मुलांना द्यायच्या असतात त्या ऑर्डरने सूचना द्यायच्या असतात आणि त्यानंतर मग त्याच्या अवस्था आहेत एक प्राथमिक अवस्था एक मध्यम अवस्था डीप ट्रान्स अवस्था आणि त्यानंतर मग त्यांचं जे काही समस्या आहे म्हणजे चार लोक मिक्स होत नाहीये खेळायला जात नाहीये कितीतरी पालक असे आहेत मुलगा घराच्या बाहेरच पडत तो बाहेर गेला पाहिजे पण त्याच्यापेक्षा दहा पटणे पालक ह्यासाठी असतात सारखा समस्या वेगवेगळ्या अर्थात या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला असता विचार केल्यानंतर जी उपचार पद्धती बनवली आहे त्यामध्ये त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे त्यांना नोट्स वगैरे दिल्या जातात आणि त्याप्रमाणे त्यांना ते शास्त्र शिकवलं जातं नक्कीच तुम्ही आता सांगितलं की प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असल्या वेग तरी संमोहनात त्याच्यावरती उपचार केले जातात आणि अर्थातच या संमोहनाच्या उपचारानंतर कोणतेही साईड इफेक्ट होत नाही तर खूप चांगले इफेक्ट आपल्याला दिसायला लागतात आतापर्यंत सर तुम्ही लाखो लोकांना तर ह्या सगळ्यातून बाहेर एक चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे बर कामस्थ बरोबर आणि त्याचबरोबर डिप्रेशन मध्ये बऱ्याचदा आपण <laughs> बघतो की अनेक लोक येत असतात ऑफिसमधील काही कारणास्तव असेल किंवा इतर काही गोष्टी कौटुंबिक कलह असतात त्यामुळे देखील डिप्रेशन येण्याचे चान्सेस जास्त असतात तर अशा डिप्रेशनवरती मात करण्यासाठी समोहन एक चांगलं तर एक उपाय आहे असं म्हणू शकतो आपण त्याबद्दल त्या काय नक्कीच सांगतो तुम्हाला बरेचसे डिप्रेशन मला वाटतं दुपारी साडेबारा वाजता केस चालू होती मला वाटतं सोलापूर म आलेले चोवीस ते सव्वीस वर्षाचा मुलगा आणि म्हणे जॉब करत असताना असं सांगितलं की त्या कंपनीमध्ये म्हणजे घरच्याने सांगितलं त्याचे दोन्ही भावजी माझ्याकडे घेऊन की म्हणे काहीतरी एक व्यक्ती असं आपल्याकडे असत ना ह्या विषयानं दुजोरा देला म्हणजे चुकीचं ठरेल पण त्याने सांगितलं की सर काही त्याला भूत बाधा झाली आहे ठीक आहे भूत बाधा चार ते पाच वर्षापासून हा मुलगा असाच आहे की म्हणजे कोणाशी बोलतच नाही पण मी बघितलं एकंदरीत कपडे वगैरे होते निरनिट बाधा झाली माझं का आमच्या कंपनीमध्ये काही अशी चर्चा आहे असं काही होतं मी त्याला विचारलं काय झालं तर मग नाही मी एकदा झोपलेलो आणि मला कोणी इकडनं तिकडे नेलं स्वाभाविक आहे ठीक आहे चांगलं पण त्याच्या एकंदरीत चेहऱ्यावर वाचल्याचं कारण काहीतरी वेगळं आणि मानसशास्त्रात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर त्याच्या भूतकाळात लपलेलं असत हलक ट्रीटमेंट रूममध्ये गेल्यानंतर चर्चा केली आणि सगळ्या गोष्टी त्यानंतर संबोध अवस्थेत गेल्यानंतर त्याच्या मनाला मी काही प्रश्न विचारल्यानंतर कळलं की बाई एका मुलीच्या प्रेमात पडले होते आणि ते प्रेम आपलं व्यक्त करू शकले नाहीत आणि त्यामुळे हे सगळं त्या मुलीचं दुसऱ्या लग्न झालं आणि त्यानंतर हे हळूहळू हळूहळू त्या विचारात गुंतत गेले आणि डिप्रेशन मध्ये गेले तर घरच्यांना सांगणार काय मुळातच अबोलपणामुळे सगळा घोटाळा झाला आणि त्यामुळे घरी सांगणार का मग साधी गोष्ट लोकांना कसं आहे की बाबा भूताने पछाडले किंवा अशा गोष्टी नंतर मी घरचे मला विचार सर कारण काय झालं ते कारण महत्वाचं आहे की तुम्हाला तुमचा पेशंट बरा झालेला महत्वाचा आहे कारण विचारून पुन्हा त्याला त्या गोष्टीकडे घेऊन जाऊ नका आणि हसत हसत म्हणजे एवढा हसत गेला आणि त्यानंतर मला वाटतं एक बोईसरवरून पण कालचीच एक ट्रीटमेंट मध्ये तीस वर्षाच्या लेडी आणि घटना काही घडून गेल्या होत्या आणि डिप्रेशन मध्ये एवढ्या किंवा त्यांना उसडी सुद्धा हा टच झाला होता आज ऑफी कंपोज म्हणजे इव्हन त्यांना डब्बा घरातला एखादा खाऊचा डब्बा उघडायची पण भीती की त्यामध्ये काही स्टॅपलचे पिन असेल ते माझ्या पोटात म्हणजे काल्पनिक विचार तसं काही गेलं नाही म्हणजे आजकाल तिने असं केलेलं वर्ष बत्तीस हा दहा वर्षाचा मुलगा पण प्रत्येक वस्तूला सुद्धा हात लावणं तिने बंद केलेलं की काहीतरी मला हे होईल बघा म्हणजे डिप्रेशन नंतर गेल्यानंतर माणूस ट्रेसमध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे बाकी कारण कसं असतं आधीच नंतर मला एक वाईट सवय आहे मधुराजी की ते नकारात्मक गोष्टींना जास्त प्राधान्य देतं आणि त्यानंतर काल ते मिस्टर आले मला भेटण्यासाठी आणि त्याने सांगितलं की सर तीन दिवसामध्ये एवढा माझ्या बायकोमध्ये बदल की आणि आज म्हणजे तिला मी सांगितलं आज जाऊन तीच कामं करा ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते आणि तिने ते सांगितलं काल मला अडीच वाजता की सर लाईफ मध्ये कधीही न घेतलेला अनुभव मी सध्या अनुभव हे समोरने सहज नक्की सहज शक्य झाले आपल्या फोन कॉल नेहमीप्रमाणे सुरू झाले पहिला फोन आलाय डॉक्टर फाटक अमरावतीवर बोलतायत विचारा काय प्रश्न आहे नमस्कार बोला नमस्कार मी डॉक्टर यती फाटक बोलतोय मी हिप्नोथेरपी बद्दल वाचलंय म्हणजे आमच्या मेडिकल आम सायन्स मध्ये सुद्धा त्याच्याबद्दल काही व्हॅक्झिन मध्ये लेख येतात थे हिप्नोथेरपीच्या क्षमता आणि मर्यादा याबद्दल आपण कृपया सांगू शकाल का हिप्नोथेरपीच्या क्षमता आणि मर्यादा पण बरेचदा कसं होतं आपण मे पेशंटला उपचार करायला खरोखर प्रामाणिक असतो पेशंट खोटं बोलतो म्हणजे कधी कधी मॅलिंगरिंग हा प्रकार आपण बरेचदा अनुभवतो आणि जेव्हा पेशंट खोटं बोलतो की त्याला मनातून बरं व्हायची इच्छा नसते तर अशा पेशंटला हे चॅलेंज ठरू शकतं का तर याबद्दल कृपया मार्गदर्शन खूप डॉक्टर अगदी छान ह्या अशा ह्या प्रश्नावरून त्यांची तळमळ ती म्हणजे लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ दिसून येते फटक खूप चांगला प्रश्न आहे की बऱ्याच वेळा घरच्यांची इच्छा असते फाटक हे विचारायचं घरच्यांची इच्छा आहे की तो पेशंट बराच झाला पाहिजे पण पेशंटची इच्छा आहे मला सुधारायचंच नाहीये आजकाल बघितलं तर ड्रग्जचं प्रमाण एवढं वाढलंय आणि अठरा एकोणीस वीस हे सतरा अठराच्या मुलांमध्ये एवढं आढळलंय की आई वडील सांगतात म्हणून त्यांना बरं व्हायचंय पण त्यांना बरं व्हायचं नाहीये त्यांना सकाळपासून रात्री घरापर्यंत घरात त्याच वातावरणात राहावं लागतं पटक मला एक सांगावं असं सा वाटतंय की मर्यादा बद्दल जिथे बोललाय तर सांगायचं मुद्दा की कुठल्याही पेशंटला जेव्हा एखाद्या गोष्टीचे तुम्ही दुष्परिणाम समजून सांगतात अर्थात पद्धतच समोरशास्त्रामध्ये पद्धत आज आम्ही नेहमी सांगतो की आज समोर तज्ञ म्हणून बाबा लगेच त्याला ट्रीटमेंटला सुरुवात करत नाही पहिला हा अर्धा तास त्याच्याशी काउन्सिलिंग चर्चा करण्यामध्ये आमचा जातो ट्रीटमेंट रूममध्ये घेतल्यानंतर किंवा माझ्यासोबत आणखी तज्ज्ञ डॉक्टरही असतात तेव्हा वाटत त्याच्याशी चर्चा केल्यानंतर बाबा त्याला नेमकं विचारलं जातं तुला ह्यातनं स्वतःहून बाहेर पडायचंय कारण आता ठाण्यातली माझी केस होती चार दिवसापूर्वीची ते गेली मला वाटतं वीस वर्ष ड्रग्ज ॲडिक्ट आणि त्यामध्ये एवढं एवढ्या प्रमाणात आज गेलंय की मला वाटतं चार दिवसापूर्वी त्याने हेही केलं होतं की हातात सुरा वगैरे घेऊन त्याने धावणं गेल्या दहा दिवसापूर्वी हा प्रकार केला होता माझ्याकडे जेव्हा घेऊन आले तेव्हा त्याला मी विचारलं तो बोलतो की मला एकंदरीत कळलं की भाऊ घेऊन आलाय आई घेऊन आलीये आणि त्यांना ह्याना आहे म्हणजे सोडवायचं मी त्याला विचारलं तुला सोडायचंय का तो तो गप्प झाला त्यानंतर मी त्याला काही गोष्टी सांगितल्या त्यानंतर बारा दिवसानंतर हा माझ्या क्लिनिकला परत आला आता परत आल्यानंतर स्वतःहून आला त्या दिवशी भावाला घेऊन आणि भाऊ मला बोलतो सर तुमच्याकडून त्या दिवशी उपचार न घेता गेलो काउन्सिलिंग केलं आणि आम्ही गेलो कारण काउन्सिलिंग हा प्रकार माझ्या ठाण्या क्लिनिकला मोफत आहे गेल्यानंतर असं झालं की बारा दिवस त्याने काही घराच्या बाहेर पडला नाही एकदाही म्हणजे सिकाट सुद्धा ड्रग्जचा सो सोडा तंबाखू सुद्धा खाल्ला नाही बारा दिवसांत आला मला बोलतो माझी ट्रीटमेंट करा आणि मी तयार आहे कारण बोलतो माझ्या मित्रांची मी अवस्था बघितली आहे ती एवढी अवस्था बिकट झाली आहे की त्यांचे हाल आज नको आहे त्यांना घरातन पण बाहेर काढले आणि मला सर आहे पण ते लोक आज इथे गेलेत कुठे ते व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पण मला प्लीज सर मला तुमच्याकडे घ्या ना आणि त्यानंतर त्याला तीन दिवस उपचार केल्यानंतर आज खरोखर चांगल्या पद्धतीने जीवन अर्थात ट्रीटमेंट दरम्यान फाटक आम्ही हे बघितलं की त्याची खरोखर इच्छा आहे का कारण इच्छेविरुद्ध कोणालाही संमोहित करता येत नाही आणि ते करू नाही इच्छाविरुद्ध कारण जर एखादी इच्छा असेल ना, स्वतःला सुधारायची चुका सुधारण्याची स्वतः ज्यांची लढाई सुरू असेल त्याला कोणीही कधीही हरवू शकत बारे नाही आणि फाटक मला फार आवडलं तुमच्या प्रश्नामध्ये की त्या निधून एक संदेश चांगला जातो हो लोकांना की मी नेहमीच सांगतो की ज्यांची स्वतःहून सुधारायची इच्छा आहे त्यांनी माझ्याकडे या किंवा कुठलीही गोष्ट स्वतःहून तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा तुम्हाला ती कोणीही रोखू शकत नाही आपल्याला पुन्हा एक फोन आलाय महेश पाटील बोलतात वरन विचारा काय प्रश्न आहे नमस्कार नम... महेश बोला नमस्ते मॅडम हा बोला नमस्ते सर नमस्ते मला प्रश्न सर योग्य निर्णय कसं घ्यावा त्याविषयी जरा माहिती सांगा तर नक्कीच नक्कीच खर तर योग्य निर्णय काय किंवा निर्णय का कि जर चुकीचा झाला तर आपल्याला माहिती त्याचे काय परिणाम भोगावे लागतात आणि संबोधनाच्या माध्यमातून जर आपण सगळे योग्य निर्णय घेतले तर नक्कीच फायदा होऊ शकतो काय सांगाल सर माणूस मोठा होतो मला बऱ्याचशा माणसाने विचारलं की आणि तुमचा एक प्रवास माझा मी सांगतो प्रवास कसा झाला तो अत्यंत आणि सगळ्यांना आवडतो तो, तो, तो प्रवास मी सांगतो की कशा प्रकारे सुरुवात झाला होता की एक रुपया कमी होता म्हणून मला शेअर ऑटोमध्ये सुद्धा घेतलेला होता तर सगळ्या गोष्टी मी सांगत गेलो आणि माणूस मोठा जो होतो तो घेतलेल्या निर्णयामुळे होता अर्थात ही निर्णय घेण्याची कला येण्यासाठी असं दोन शब्द सांगून ते येणार नाही ना त्याच्यासाठी काही क्रिया आहेत निर्णय क्षमता म्हणजे काय त्यासाठी म्हणजे ज्या आठ दिवसांची कार्यशाळा असते आणि कार्यशाळा बोलून सांगायची इच्छा झाली की बरेचसे लोक असतात आता सोलापूरहून महेश तुम्ही सांगितलं बऱ्याच लोकांची आता आठ दिवसांची माझी कार्यशाळा असते क्लिनिकमध्ये तीन दिवस उपचार उपचारांचे हे असतं आता त्यामध्ये काय आलं की एक मे महिन्यामध्ये असं ठेवलंय येत्या पुढच्या रविवारी महेश जर नक्कीच जमलं तर नक्कीच द्या की या रविवारी एक दिवशीय कार्यशाळा ठेवली कार्यशाळा म्हणजे उपचार कार्यशाळा ठेवली की ज्यांना लांबून आलेले असतात ज्यांना हॉटेलमध्ये राहणं शक्य नसतं वगैरे हो या लोकांसाठी सकाळी नऊ ते पाच हा पूर्ण दिवस मी एक कार्यक्रम राबवतोय ज्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठाण्यालाच स्टेशनच्या अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर तिथेच एक संपूर्ण दिवसाची उपचार कार्यशाळा ह्या उपचार कार्यशाळेमध्ये जसं आता महेशने फोन केला की हे जे आजार निर्णय घेता येत नाही आहे दृष्टिकोन बदलता येत नाही आहे भीती वाटते एक न्यूनगंड आलाय ह्या लोकांनी त्यामध्ये भाग घ्यावा माझी इच्छा आहे की कारण त्यामध्ये एक दिवसामध्ये ज्या काही मी असा एक उपक्रम तयार केला आहे ज्यामधून हे संध्याकाळी अगदी मस्त आनंदात बाहेर पडणार आहे आणि ज्यांना संध्याकाळी पुन्हा घरी झाल्याही मोकळ्या आहेत ते लांबून कितीही लांबून आले तरी संध्याकाळी पाच नंतर ते फ्री होतील आणि याबद्दल ज्यांना एक दिवसाच्या कार्यशाळेमध्ये अल्पशा दरामध्ये ठेवलेली आहे तर ही संधी फार कमी येते त्यामुळे ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा त्यांनी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिकडनं तुम्ही माझ्या क्लिनिक मधून नंबर हो, म्हणजे माहिती घेऊ शकता नक्कीच नक्कीच आपण ह्याबद्दल बोलूयाच पण आपल्याला <coughs> अजून एक फोन आलाय सर फोन घेऊया राणे बोलतायत विचारा काय प्रश्न आहे नमस्कार बोला हा नमस्ते मॅडम मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की एखादी दुःखद घटना घडली आहे कारण जस्ट दोन महिन्यापूर्वी माझे मिस्टर हार्ट अटॅकने गेलेत आणि रनिंग खूप कमी साधारण फिफ्टी टू आणि मी त्यातनं खूप प्रयत्न करते की बाहेर कसं पडू पण तेच तेच विचार करून करून माझी मानसिकता एकदम झाली ह्याच्यासाठी मी काय केलं म्हणजे मी यातनं बाहेर पडू शकेल नक्कीच ताई तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील सचिन सर सचिन सर आपण यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया आपण ब्रेक नंतर हिथूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा चोवीस तास राहा एक पाऊल पुढे हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय समूह शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत समूहन तज्ञ सचिन राणे मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते सचिन सर चर्चेकडे वळण्यापूर्वी आणि मग प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी आपल्याला अजून एक फोन आलाय अवधूत यांचा श्रीरामपूरहून विचारा काय प्रश्न आहे नमस्कार अवधूत बोला नमस्कार अवधूत बोला हॅलो हा बोला हा सचिन सर नमस्कार, नमस्कार। बोला हा सर माझा प्रश्न असा होता की माझे भाऊजी आहेत म्हणजे बहिणीचे मिस्टर तर त्यांना काही दिवसांपूर्वी कार चालवत असताना त्यांना बीपीचा जा प्रॉब्लेम झाला बरोबर तर त्यांना त्याच्या मित्रांनी नंतर ऍडमिट केलं दवाखान्यामध्ये परंतु त्यांच्या मनामध्ये इतकी भीती बसली त्या गोष्टीची की थोडस जरी त्यांना काहीतरी दुखल की ते रात्री दोन ला अडीचला उठून बसतात किंवा कुणीतरी माझ्या छातीवर बसलय किंवा छातीवर दडपण येते त्यांच्या म्हणजे मनामध्ये प्रचंड भीती बसली आहे त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल नक्की अवधूत मला वाटतं श्रीरामपूरवरून हो, 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 आपण त्यापूर्वी अवधूत यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी राणे ताईंचा प्रश्न जो होता अर्थात त्यांचे मिस्टर काही दिवसांपूर्वीच गेले होते कुठेतरी त्या डिप्रेशन मध्ये आहेत अजूनही त्या सगळ्यातून बाहेर पडत मधुराजी हे नातं असं आहे नवरा असं म्हणजे हे कौटुंबिक मध्ये एखादी व्यक्ती आम्ही नेहमीच सांगतो की मानसिक आजार बऱ्याच वेळ आपण ओढून घेतलेले असतात आणि काही टक्के एखादी काही टक्के म्हणजे दोन टक्के लोकांच्या बाबतीत असं होतं की घटना एखादी घडून जाते म्हणजे प्रिय व्यक्तीचं अचानक निधन होणं मग एक आभाळ कोसळल्यासारखं होतं अचानक आता कालचंच आपण काळबादेवीचं प्रकरण घेतलं दोन फायरमॅन त्यांच्याही घरामध्ये परिस्थिती अशीच असेल कारण प्रसंग झालाय त्याला त्या ते जबाबदार नाही आहेत पण प्रिय व्यक्ती एखाद्या घरातून अचानक निघून गेल्यानंतर डिप्रेशन काय प्रत्येक व्यक्तीला येऊ शकतं आणि त्यामधील आणि त्याही आताच मला सांगतो प्रसंग जेवढा झाला शेवटी काही गोष्टी या विधिलिखित असतात देवते म्हणजे त्यावेळी त्यातनं मार्ग काढणं आणि त्यानंतर कारण कसं असतं कुटुंबातल्या आई वडिलांकडे बघून नेहमी मुलं हसत असतात आई वडिलांना आईला जर टेंशन मध्ये बघून आणि तुम्हाला बघून तुमच्या मुलांची काय अवस्था होत असेल तेव्हा स्वतःला सावरावं कुठेतरी लागेल त्यासाठी मी किती जरी सांगितलं तुम्हाला शेवटी नातं आणि जसं हाताला एक जखम झाल्यानंतर ती जखम बरी होईपर्यंत खूप दुखणार पण एकदा बरी झाल्यानंतर ना दुखणं बंद होतं पण डाग असतो त्यामुळे ते आपण किती वर्षांनी पुन्हा बघितलं ना तर जाणवतं पण तेव्हा मात्र आठवण येणार आपल्याला पण दुखणार नाहीये सांगायचा सा मुद्दाच आहे प्रिय व्यक्ती आयुष्यातनं गेल्यानंतर त्याची आठवणी येणारच पण त्या आठवणीतनं व्याकुळ न होता आता कुठेतरी स्वतःला सावरायचंय आणि साठी त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनाचा आधार आहे पण बऱ्याच वेळा कसं असतं मधुराजी की मनात जेवढा जेवढा आधार हे नातंच असं आहे नवरा जेवढं तुम्ही सावरण्याचा प्रयत्न करा तेवढं 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 त्यामुळं किंवा सध्या प्रिय व्यक्ती आणखीन जवळची कोण आहे माहेरचा भाऊ आहे बहीण आहे यांच्या सहवासात जास्तीत जास्त राहणं एकट अजिबात राणी द्याय तुम्ही राहू नका आणि जर तुम्हाला वेळ असेल त्यानंतर काही दिवसानंतर अगदी मला वाटतं कुठेतरी बाहेरचा प्रवास करणं लांब कुठेतरी जाणं जाऊन आलात मुलांसोबत तरीही अगदी खूप एक मनाला शांत संगीत ऐकलं तरी नक्कीच नक्कीच आणि त्यानंतर सांगतो मला वाटतं हा प्रश्न होता श्रीरामपूर श्रीरामपूर तुमच्या भाऊजींचं कार चालवताना ऍक्सिडेंट बीपी वाढला आणि त्यानंतर कुठेतरीच बीग मनात ऍडमिट केले फोबिया निर्माण तर मी नक्की श्रीरामपूर बोलवतो आणि आताच ही रिसेंटली गोष्ट तुमच्या भाऊजींच्या बाबतीत झाली आहे तर आजार ताजा आहे आणि मला वाटतं त्यांच्यासाठी जे रविवारी मी एक दिवसीय कार्यशाळा ठेवली ठाण्यामध्ये एक दिवसीय म्हणजे ती प्रशिक्षण कार्यशाळा नाही आहे त्यामध्ये त्यांच्या माइंडमध्ये अशा काही गोष्टी मी टाकणार आहे आणि त्यांच्यावर उपचारही तिथे करणार आहे की म्हणजे संध्याकाळपर्यंत त्यांचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे दुसऱ्या दिवशी येऊन ते गाडी नक्कीच चालवतील आणि यामध्ये कुठल्याही औषधांचा वापर करणार नाहीये ज्यांना ज्यांना त्या कार्यशाळेत भाग घ्यायचा कारण एका दिवसाची कार्यशाळा फार मी कमी वेळा ठेवतो फार म्हणजे बऱ्याच वेळा शक्यतो नाहीच ठेवत कारण आठ दिवसांच्या कार्यशाळा असतात त्यामुळे काही लोकांना मधुरा जे की माझ्यासोबत डॉक्टर होते चर्चा चालू होती की काही लोकांची परिस्थिती नसते परिस्थिती नसते नसते आणि एक दिवसाची कार्यशाळा त्यांच्यासाठी फार महत्वाची बरोबर तर काय असतं बाहेरून येतात आणि ते बोलतात की सर आम्हाला ट्रीटमेंट घ्यायची पण राहणार कुठे हॉटेलमध्ये असं आता बरेच स्पेशल हॉटेलमध्ये राहतात पण काही लोकांची एवढी परिस्थिती असते की बाहेर ते राहू शकतात आणि काही लोकांचं असं असतं की सर मी मुंबईतच आहे पण माझी फी भरायची पण ताकद नाही आहे तेवढं मग त्या त्या लोकांसाठी काय करायचं कुठेतरी केलं पाहिजे ना शेवटी मानसशास्त्र शिकवतो मग मा, मान कुठेतरी आपण मनाला ओळखणं गरजेचं आहे मग अशा व्यक्तींसाठी ही सतरा तारीखला जी नऊ ते पाचमध्ये मध्ये जी उपचार कार्यशाळा ठेवली आहे त्याचा लाभ ह्या लोकांनी घ्यायचा आहे त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिला त्यामध्ये तुम्हाला ठाण्या डेशनला हॉल कुठला आहे की त्यामध्ये काय काय असणार सगळे उपचार ह्याची सगळी माहिती माझी ते पाच पूर्ण दिवस पूर्ण दिवस मी असणार आहे त्यामध्ये आणि ज्यामध्ये ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा आहे त्यांनी तिथे कॉल करून अजून एक फोन आला आपण फोन घेऊया क्षीरसागर बोलतायत पुण्यावर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार क्षीरसागर बोला नमस्कार मॅडम मी पुण्यावर सर माझा प्रश्न असा होता की दोन वर्षापूर्वी माझ्या वडिलांना लघवी करताना जळजळीचा प्रॉब्लेम होत होता बरोबर तर मग आम्ही त्यांचे बरेच रिपोर्ट काढले सगळं केलं तर सगळे रिपोर्ट नॉर्मल सगळे म्हणजे असं आणि मेन म्हणजे दोन ऑपरेशन सुद्धा झाले तरी काय फरक पडत नाही आणि आता डॉक्टर हे म्हणतात की हे मानसिक असू शकतं मग मला असं विचारायचंय की जवळजवळ होणे नक्कीच क्षीरसागर तुमच्या प्रश्नाचं सर उत्तर देतील सर आपण यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या पण एका ब्रेक नंतर हितगुज मध्ये पुन्हा वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पहात्र सास रहा एक पाऊल पुढे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय शास्त्राद्वारे मानसिक आजारांवर उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करतात जगविख्यात समूह तज्ञ सचिन राणे मी पुन्हा एकदा चर्चेकडे सचिन सर सागर यांचा पुण्यावर हो फोन आला होता आणि अर्थातच त्यांच्या वडिलांचं त्यांनी काही कारण हो, सांगितलं काय सांगाल हा एक मानसिक आजार असू शकतो का पहिली गोष्ट हा आधी मला सांगितलं चार पाच वर्षापूर्वी असं झालंय आणि हा युरिन इन्फेक्शनचा भाग आहे आणि यामध्ये मला वाटतं युरो सर्जन हे स्पेशलिस्ट असतात युरिन इन्फेक्शन वातावरण चेंज झाल्यानंतर वगैरे ह्या गोष्टी होतात होतात पण यामध्ये समजा त्यांचं मला वाटतं दोन ऑपरेशन पण झाली त्या गोष्टीवर पण बऱ्याच वेळा चुकीच्या गोष्टी आपण पेपरमध्ये वाचतो म्हणजे कसं एखाद्या आजाराची लक्षणं ना मॅडम ताप आल्यानंतर बघा जी लक्षणं असतात ती टॉयफॉइडला पण तीच लक्षणं असतात बऱ्याच वेळा तसं डेंग्यूला पण तीच लक्षणं असतात पण साधा ताप आहे त्याने जर मला डेंग्यू झाला असेल तर पेपरमध्ये वाचलं होतं ही लक्षणं आहेत लक्षणं बऱ्याच वेळा ना प्रत्येक आजाराची मॅच होणारी असतात तसं ह्या युरिन इन्फेक्शन मध्ये मी बऱ्याचशा केसेसमध्ये बघितलं काही लोकांना असं वाचलेलं असतं की भयानक आजार काही लैंगिक आजार वगैरे असतात मला वाटतं असे काही आजार झाले की का त्याची तर लक्षण ही सांगितलेली त्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही नाही रिपोर्ट चुकीचे आहेत मला तेच झालंय शेवटी कसं असतं माहितीये कुठली तरी एखादी चूक हातात गेल्यानंतर झाल्यानंतर त्यांनाच माहिती असतं की आपली काहीतरी चूक झालेली आहे किंवा चुकीचे विचारही या गोष्टीला कारणीभूत ठरतात आता यामध्ये असं असतं जमजा रिपोर्ट केले दोनदा सर्जरी केल्यानंतरही त्या माणसाची आता हा आजार मधुराजी मनोशारीरिक होत चालला आता तुमच्या उत्तराकडे मी येतो प्रश्नाकडे की पहिला आजार हा शारीरिक होता आणि आता शारीरिक आजार हा पूर्णपणे त्यांचा बरा झालाय पण त्यांच्या मनाने घेतलंय की मी मनोशारीरिक आजार म्हणजे काय लक्षण घेणार शारीरिक जाणवत आहे पण मूळ मनाशी आहे म्हणजे साधी गोष्ट सांगतोय की आपल्यामध्ये बघा जी सप्तचक्र असतात ती कशी जागृत होतात माहिती आहे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही मन एकाग्र करायचं दिसतंय का कुठे दिसत नाहीये जे आध्यात्मिक लोक असतात ते काय करतात बाबा आज्ञाचक्र मग तिथेच डोळे बंद करून मन एकाग्र करून बसतात आणि काही दिवसात ते काय होतं ऍक्टिव्ह होतं अगदी सेम न दिसणारी गोष्ट मन एकाग्र केल्यावरती ऍक्टिव्ह होते आणि जाणवते नंतर तसंच मानसिक आजारांचे की मनुशारीरिक आजार म्हणजे काय तो आजार बरा झालाय पण सारखा दिवसभर तुम्ही लक्ष तिथेच देत आहे मग तिथे तुम्हाला यासाठी सांगतोय की माझ्या मध्ये क्षीरसागर ठाण्याच्या क्लिनिक मध्ये येऊन जा था नक्कीच पुण्यालाच राहतात ठाण्या ठाण्याच जवळ तीन दिवसामध्ये त्यांना खूप फरक आपण एक अजून एक फोन आलाय बोलतात पुण्या पेन वर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार योगेश बोला नमस्कार नमस्कार बोला मॅडम सरांना माझा एक प्रश्न आहे तो माझा थोडा बद्दल आहे तर बोलू का हा विचारा सर मस्ट्यूशन करणं हे चांगलं कि वाईट सांगतो सांग नक्कीच अजून एक सर फोन येऊया अजून एक चित्रा यांचा फोन आलाय विचारा काय प्रश्न आहे चित्राताई नमस्कार नमस्कार सचिन सरांना मला असं विचारायचंय सर माझ्या मनात नेहमी नकारात्मक गोष्टी येतात म्हणजे मी, मी मुकबदीर मुलांना शिकवते शिक्षिका आहे बावीस वर्ष ह्यातच आहे पण तरीही मला खूप भीती वाटते माहिती नाही का मी फार बाहेर पडायचं बघते पण मला सगळ्या गोष्टींची इव्हन अंधार झाला तरी सुद्धा भीती वाटते की असं दार उघडलं तरी मला असं पटकन तिथे पाल असेल तिथे काय असेल इतकं भित्रमान झालंय माझं की म्हणजे बाकीच्या बाबतीत मी कशात घाबरत नाही पण मी अशी स्वतः कधी कधी खूप अशी डिप्रेशन मध्ये जातो तुम्ही कुठून बोलताय मी चित्राई तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतील योगेश यांच्या पण प्रश्नाचं उत्तर द्याल पहिल्या थोडक्यात अगदी बरोबर बरोबरच्या प्रश्नाचं उत्तर एवढं सांगतो काल माझ्याकडून केएमचे डॉक्टर आलेले त्यांचा एक पेशंट होता ते माझ्याशी बोलताना बाहेर पडताना आम्ही एकच बोललो कारण मला वर्कशॉप मध्ये जायचं होतं माझ्या मला बोललं आणि एक विचारू प्रश्न का मी स्वतः डॉक्टर आहे मला बोलले पण एक विचारू का कारण तुमच्या क्षेत्रातले म्हणजे मानसोपशा तज्ज्ञ वगैरे माझे बरेच मित्र आहे पण आज तुम्ही एवढे म्हणजे उत्साही तुम्ही नेहमी दिसता वगैरे हो तुमच्याबद्दल बाकी मला दोन मित्रांनी सांगितलेलं पण तुम्ही हे अत्यंत ग्रासलेल्या लोकांमध्ये दुःखी लोकांमध्ये ना निगेटिव्ह लोकांमध्ये असता पण त्याचा त्रास तुम्हाला अजिबात होत नाही मी मुलं जाणवतोय का कुठे बघा मी स्वतः सगळ्या गोष्टी तर मी करतो तेच बोलतो हे कसं का हे तर बोलत समोरचा रस आहे तुम्ही कुठल्या गोष्टीने त्याचा त्रास मला काहीतरी होईल मुळात त्या काही भीतीच नाहीये म्हणून सांगतो चित्राई तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ना ते एकदा गोष्ट असं काही लोकांना काळोखाची का भीती वाटते तर काळोखा का जाऊन तरी बघा बघायला मॅडम वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला एवढं सांगतो की या रविवारी जी कार्यशाळा आहे ना त्यामध्ये फक्त एक दिवस भाग घ्या आणि मग मला तुम्ही दुसऱ्या दिवशी सांगा आणि अर्थात योगेश यांचा पेन फोन आला होता त्यांना काय सांगा योग सांगतो की कसं असतं हस्तमैथि असं असतं की परमेश्वर निसर्गाने मानवाला दिलेली काही गोष्टी असतात पण कुठल्याही गोष्टीचा तुम्ही अतिरेक करणं हे अत्यंत घातक आहे मोबाईल दिलाय मला माझ्या ओळखीच्या माणसाला कॉल करण्यासाठी पण अनोळखी लोकांना जर मी कॉल करून त्रास देत असेल तर शेवटी दुष्परिणामाला परिणाम जावं लागतं नक्कीच नक्कीच थोडक्यात काय तर ह्या सगळ्यांनी आता जे काही फोन केले आहेत किंवा जे प्रेक्षक बघतात तर नक्कीच त्यांनी खरं तर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावा सतरा तारखेला नऊ ते पाच या वेळात एक कार्यशाळा तुम्ही आयोजित केलेली आहे खास ठाण्यामध्ये आहे अगदी स्टेशन पासून दोन मिनिटांच्या अंतरावर आणि सगळी माहिती आपल्याला जे फोन नंबर्स खाली दिले